चला, नमस्कार, गुड आफ्टरनून सगळ्यांचं. खूप खूप स्वागत आपल्या इग्नाट अकॅडमी वरती. आवाज स्क्रीन सगळं क्लिअर आहे का मला सांगा, म्हणजे सेशनला सुरुवात करताय. ओके आहे सगळं, आवाज व्यवस्थित येतोय. चला मित्रांनो, आताच तुम्ही जस्ट बरेच लोक आपल्या अकॅडमीवरती आपल्या टेलिग्राम सॉरी ऍपला जॉईन होतात, बरोबर. आता जस्ट लेक्चर बघितलं तुम्ही, तुम्ही सगळ्यांनी बघितलं की आपल्या ऍपवरती कशा प्रकारे लेक्चर चालू आहे. सकाळपासून जवळपास 4 लेक्चर होते तुम्हाला बॅच मध्ये मिळालेले आहे. ते सगळे लेक्चर ऍज इट इज त्याच पद्धतीनं ऍपमध्ये होत असतात. तुम्हाला फक्त काय करायचं, जॉईन करायचं आहे. जॉईन केल्यानंतर तुम्हाला तुमचं ऍडमिशन कन्फर्म करून घ्या, फीस वगैरे पेड करून घ्या आणि ऍपला कनेक्ट व्हा. ऍपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लाईव्ह, रेकॉर्डेड आणि टेलिग्राम असे 3 ऑप्शन दिसतात. लाईव्ह मध्ये लाईव्ह सेशन दिसतात, रेकॉर्डेड मध्ये झालेले सेशन असतात आणि टेलिग्राम वर गेलात तर टेलिग्राम ग्रुपला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाला तर तुमच्या दिवसभराचा शेड्यूल तुम्हाला मिळून जात असतं. ओके, आणि जे मित्र आज नवीन होते ऍपमध्ये त्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, मित्रांनो जॉईन होऊन जा लवकर लवकर, कारण वेळ दौडू नका. अजूनही 30% ऑफ चालू आहे. ही बॅच तुमच्यासाठी आणखीही सुरू आहे. बघा, त्या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच वरती 30% ऑफ मिळत आहे. 840 रुपयात ही बॅच तुमच्यासाठी उपलब्ध आहे. बॅच मध्ये लेक्चर तुम्हाला ना दिसणार, ज्याने ऍडमिशन केलं त्याला दिसतील. मित्रांनो बॅच मध्ये लेक्चर त्यालाच दिसतात ज्याने ऍडमिशन केलं आहे त्याला. ओके, 3 दिवस आपण फ्री ठेवतोय. इतर मित्रांना दिसत नाही कारण त्यांचं ऍडमिशन नाही, रेकॉर्डेड लेक्चर त्यांना दिसणार नाही. ज्यांनी ऍडमिशन केलंय त्यांना रेकॉर्डेड लेक्चर दिसतील त्यातले. ओके, चला ही बॅच आता सुरू आहे. आणखी त्यावरती 30% ऑफ आहे. 840 रुपयात ही बॅच तुम्हाला मिळत आहे. ज्यांना वाटतं ओनली रेकॉर्डेड घ्यायचं तर रेकॉर्डेड अवेलेबल आहे. ओनली रेकॉर्डेड सुद्धा आहे, यावरती सुद्धा 30% ऑफ आहे. 699 रुपयात ही बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. सेम आहे सगळ्या गोष्टी. डेमो दिसतात ना, डेमो तुम्ही आता बघितले ना ऍपवरती. ऍपवरती डेमो होते, चालू होते, आत्ताच डेमो लेक्चर झाला ऍपवरती. त्यानंतर ज्यांना वाटतं मला पोलीस भरती ट्रिकी ठोकळा नावाचं पुस्तक घ्यायचं, ते पुस्तक सुद्धा आपल्याकडे 50% ऑफने चालू आहे सध्या. यासाठी तुम्हाला ऍपवरती यावं लागेल, ऍपवरून त्याला ऑर्डर करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळेल. 350 रुपये विदाऊट कुरिअर चार्जेस मध्ये तुम्हाला ते पुस्तक घरपोच मिळणार आहे. त्यानंतर 125 रुपयामध्ये सुद्धा हे पुस्तक तुम्हाला वन लाइनर नावाचं पुस्तक आहे, ज्यामध्ये 17,700 प्लस वन लाइनर प्रश्नांचा समावेश तुम्हाला या पुस्तकामध्ये असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍपवरून ऑर्डर करून तुम्हाला घरपोच मिळवता येऊ शकतात. ओके, सो मला वाटतं सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला. या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. त्याचबरोबर आपल्याकडे पोलीस भरती असेल, इतर गोष्टी असतील. बघा लेक्चरचा शेड्यूल सांगतो तुम्हाला कसं आहे. सध्या ऍपवरती जे लेक्चर दिसतात त्याच्यामध्ये 9:30 बुद्धिमत्ता आहे, त्यानंतर 10:30 जीकेजीएस आहे आणि 1:30 मराठी. अशा पद्धतीने आपलं सध्या शेड्यूल चालू आहे. म्हणजे ऍपवरती जे लेक्चर दिसतील तुम्हाला ते बुद्धिमत्ताचं लेक्चर 9:30, 10:30 जीएस जीकेचं आणि 1:30 मराठीचं लेक्चर आहे. मराठीचं लेक्चर अशा प्रकारे शेड्यूल आहे. भरपूर लोक शेड्यूल शेड्यूल म्हणतात. सध्या तुम्हाला ऍपवरती दिसत आहे का बरं, कारण ते फ्री ठेवलंय. त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर दिसणार नाही कारण तुमचं ऍडमिशन नाहीये. ज्याचं ऍडमिशन असेल त्याला रेकॉर्डेड दिसेल. ओके, मिळेल गणिताचं पण येईल. त्यानंतर हे सगळे आपले रिझल्ट आहे जे आपल्याकडे कनेक्ट होते. आता तलाठी म्हणून जॉईन झालेलं आहे, त्यानंतर कोणी आरोग्य सेवक म्हणून जॉईन झाले आहे. आरोग्य विभागात भरती, आरोग्य विभागात वेगवेगळ्या पोस्टवरती आहेत हे सगळेच. ओके, सो चलो सुरू करूया. आज आपल्याला काही प्रश्नांचा सराव करायचा आहे. पोलीस भरती ओरिएंटेड असणाऱ्या काही प्रश्नांचा आता आपल्याला सराव करायचा आहे. चला, प्रश्न पहिला तुमच्यासाठी येत आहे. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? डावीकडून उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, वरून खाली, खालून वर. मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? चला लवकर लवकर कमेंट्स करा. कॉमन प्रश्न आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे. बघा, आपली मराठी भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा आपण वापर करतो. कोणाचा? देवनागरी लिपी. ही आपली राष्ट्रीय लिपी आहे. या लिपीला आदर्श लिपी सुद्धा म्हटलं जातं. का बरं? कारण यामध्ये प्रत्येक शब्दासाठी स्वतंत्र वर्ण आहे किंवा प्रत्येक चिन्हासाठी, चिन्ह सगळ्या याच्यासाठी काय, अक्षरांसाठी स्वतंत्र चिन्ह आहे. त्याचबरोबर त्याचा प्रत्येकाचा उच्चार करता येतो, अगदी हुबेहूब उच्चार करता येतो.
ओके, त्यामुळे हिला आदर्श लिपी म्हटलं जातं. या लिपीलाच बाळबोध लिपी सुद्धा म्हटलं जातं. आणि लेखन करताना हिचं डावीकडून उजवीकडे लेखन केलं जातं. त्यानंतर प्रत्येक अक्षरावरती शिरोरेषा दिली जाते. असे भरपूर सारे वैशिष्ट्य देवनागरी लिपीचे दिसतात आपल्याला. देवनागरी लिपीची निर्मिती कशी झाली यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बाळबोध पण म्हणतात, अगदी बरोबर, त्यावरती पण प्रश्न आला. बाळबोध लिपी म्हणतात कारण ती सहजपणे बाळाला सुद्धा लक्षात येईल अशा सोप्या पद्धतीने आहे. नाही होणार, त्यानंतर युट्यूबला नाही होणार. ओके, चला प्रश्न दुसरा. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे, अनुप्रास अतिशोक्ती उपमा आणि दृष्टांत अलंकाराचा प्रकार सांगा. चला पटापट. अगदी बरोबर, काय म्हणतो तो, अभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. चला मला यातलं उपमान आणि उपमेय सांगा बरं. यातलं उपमेय आणि उपमान सांगा, बघूया कुठपर्यंत लक्ष देते तुमच्या. उपमेय सांगा कशाला म्हणतात सर, उपमेय म्हणतात कशाला, बरोबर ना. आणि उपमान सांगा. यस, माया काय आहे पहिले उपमेय सांगा. उपमेय बघा, आता ज्याची तुलना करायची असते ना, ज्याची तुलना करायची ते असतं उपमेय. मग कोणाची तुलना केली आहे, काय केली आहे, मायेची तुलना केली. कशाची, माया. माया हे मूळ आहे आणि कशाची तुलना केली आहे, आभाळासारखी. कशी आहे, आभाळासारखी. यस, हे झालं उपमा. आभाळाची काय दिली, मायेला आभाळाची उपमा दिली, त्याला उपमान म्हणायचं. आणि उपमा देण्यासाठी जेव्हा समान सारखा गत परी प्रमाणे यासारखे शब्द वापरले जातात. कशासाठी, तुलना करण्यासाठी किंवा उपमा देण्यासाठी. सम समान सारखा परिगत प्रमाणे असे साम्यवाचक शब्द वापरले जातात तेव्हा त्याला काय म्हणत असतो आपण, उपमा अलंकार म्हणत असतो. उपमेयाला काय केलं, उपमानाची काय केली होती, सारखा आहे त्याच्या सारखा आहे असं सांगितलं जातं. अगदी बरोबर, अलग लक्षात. मग परीक्षेला उपमेय आणि उपमान या कन्सेप्टवरती पण प्रश्न विचारला. उपमेय कशाला म्हणा, उपमान कशाला. पुढे खालील पाच वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. हा थोडा वेगळ्या पॅटर्नचा प्रश्न आहे. पाच वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा, हा वेगळ्या पॅटर्नचा प्रश्न आहे. बरोबर नाही दिसत ना, बर ठीक आहे, क्वालिटी वाढून घ्या राजा. बघा बरं व्यवस्थित प्रश्नात काय म्हणलं, पाच वाक्याचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. थोडा वेगळा आहे. आता आपल्याला सगळ्या वाक्यांचा परिच्छेद तयार करायचा. परिच्छेद तयार करताना सिक्वेन्स लागणं गरजेचं आहे. ते IBPSला पण आणि TCSला पण असे प्रश्न यायला लागले, तसे आपल्याकडे पण पोलीस भरतीला विचारल्या. बघा बरं काय काय सिक्वेन्स दिसतो. शिक्षक वर्गात शिकवित होते, मंगेश मात्र पिंगत होता, वर्गात एकच हशा पिकला. दोन नंबर तो येणार नाही काय. शिक्षक वर्गात शिकवित होते, वर्ग रंगून गेला होता. एक पाच, एक नंतर पाच. शिक्षक शिकवत असताना वर्ग कसा होता, रंगून जात असतो. त्यानंतर मंगेश मात्र पिंगत होता, बरोबर, आणि शेवटी तो घुरू लागला. आणि मग वर्गात एकच हशा पिकला. एक पाच तीन चार दोन, एक पाच तीन चार दोन. क्वेश्चन नंबर बरोबर का. यस, चला पुढे. शाबास, तुमच्या संघाने आज सामना जिंकला. वाक्यातलं कर्म सांगा. बोला किरीट सोमायाजी, कैसे हो आप, अच्छा चल रहा है क्या.
ऐसा चल रहा है। पेंगत मनाने काय सर, पेंगत म्हणजे झोपणे, डुंग डुंग डुलक्या घेणे, पेंगणे। यस व्हेरी गुड। काय म्हटलंय, शाबास, तुमच्या संघाने आज सामना जिंकला। जिंकणारा कोण रे बाळा, जिंकणारा कोण? नारा नारी लावून कोण काय नाही प्रश्न विचारल्यास येतो। करता कोण आहे? संघ। आणि आपल्याला विचारलंय काय? कर्म। मग लेला लिली लावा ना, जिंकलेला। काय जिंकला? जिंकलेलं काय? काय जिंकलं रे बाळा? सामना। काय जिंकला? सामना जिंकला। मग सामना काय येईल? सामना आपला कर्मा येईल, कर्मा। हॅलो, सामना कर्म येईल आणि जिंकणारा कोण? संघ, करता येईल। बरोबर, म्हणजे नारा नारी लावून करता आणि लेला लेले लावून कर्म। ओके, चलो, संयुक्त स्वर म्हणजे काय? सर्व स्वर एकत्र येणे, सर्वांनी मिळून आवाज काढणे, दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले दीर्घ उच्चार असलेले। यस, व्हेरी गुड। बरोबर, सर्वांनी मिळून आवाज काढणे, संयुक्त म्हणजे सगळे मिळून ना, बरोबर ना? ऑप्शन नंबर दोन खूप छान आहे, सगळ्यांनी मिळून आवाज काढणे, संयुक्त म्हणजे मिळून, बरोबर आहे। कोणा मिळून? दोघा जणांनी मिळून, दोघा मिळून आवाज काढणे किंवा सगळ्यांनी मिळून। बघा, संयुक्त स्वर हे दोन स्वरांचे मिळून बनलेले असतात, दोन स्वर मिळून एकत्र झालेले असतात। पण एक लक्षात ठेवा, प्रॉपर व्याख्या पण ना, संयुक्त स्वराची प्रॉपर व्याख्या काय असते? अरे समीरचं काय म्हणणं आहे काय माहित नाही बाबा, अरे तू कालपासून आय लव्ह यूच करतो बाळा। ठीक आहे बाळा, आय लव्ह यू टू। ओके, चला, थँक्यू समीर। काय म्हणतात? दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झाले। आता दोन स्वर एकत्र येऊन म्हणजे कसं? दोन विजातीय स्वर एकत्र येऊन, दोन विजातीय स्वर एकत्र येऊन बनलेला असतो, त्याला आपण काय म्हणत असतो? संयुक्त स्वर म्हणत असतो। काय म्हणतो? दोन विजातीय स्वर, म्हणजे दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्वर एकत्र आले की निर्माण होणारा काय असतो? संयुक्त स्वर असतो। ऑप्शन नंबर तीन। ओके, चला, काय अडचण नाही बा, काय ना म्हणू रे, असं काय म्हणायचं नसतं, असं काय म्हणायचं नसतं। चला या, विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम। विचारायचं वेगळं प्रेम व्यक्त करत असेल तू माझ्यावरती, छान वाटत असेल त्याला। ठीक ठीक, काय आलं मला? सचिन, तू नको सांगू। विचार असतात, काही सांगता येत नाही, काय अडचण नाही। थँक्यू समीर, थँक्यू। बघ, या सगळ्यांपेक्षा तो छान आहे। काय झालं काय माहित नाही, आता बोल बाळा बोल। ऍप मध्ये पण चालू होत, त्याचं ऍप मध्ये पण चालू होत, त्याचा फॅन असेल तो बिचारा माझा। आता काय बोलू नये। विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, पूर्ण। आता विधान आहे ना बाळा, काय विधान आहे म्हणजे काय? सिंपल साधी गोष्ट केली आणि सिंपल साधं वाक्य कशाने पूर्ण होत? कशाने पूर्ण होत? यस, पूर्ण विरामाने। कशाने पूर्ण होत? पूर्ण विरामाने, अगदी बरोबर। अरे त्याचंही तसंच आहे बाळा संकेत, त्याचंही तसंच आहे, पण त्याला फक्त सांगताना तसं सांगितलं। चला पुढे, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? नको तिकडं लय चर्चा होऊन जाते, नको तिकडं लय चर्चा सुरू होते। बघ ना, उत्तर द्यायचं दिलं सोडून तिकडे चर्चा करत बसले। हा
आता मी सगळे आवडते विद्यार्थी माझे, मग तुम नाही तो हम नाही, जिना तेरे मोबाईल मे, पहिले मध्ये जिना तेरे गली गली मे, जिना तेरे मोबाईल मे, तुमच्या मोबाईल मध्ये आम्ही, बरोबर आहे, आणि तिथं म्हणूनच तर आम्ही ते. चला या, काय म्हणतो, देवालय कसा बनलाय बघा बरं, देव आदिक आलय, देवालय आलय म्हणजे घर, बर का, समानार्थी शब्द विचारला तो. बघा देव व मध्ये कोण आहे, अ आहे, आणि आ मध्ये आलय मध्ये आ आहे, आणि दोन सजातीय स्वर एकत्र आले त्याच्याच जातीतला काय येत असतो, दीर्घ येत असतो, म्हणजे काय होतो, आ तयार होतो, मग देव अधिक आलय देवालय. कोणती संधी आहे रे मग ही, दोन स्वर एकत्र आले कोणती संधी होते, कोणती होते, स्वर संधी होते, आणि स्वर संधीलाच काय म्हटलं जात, अच संधी म्हटलं जात, काय म्हटलं जात, अच. हल हल ही व्यंजन संधी असते, असते व्यंजन संधी, हल ही व्यंजन संधी असते, अ आधी का आ होत असतो. पुढे जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल, जग अधिक नाथ, जगत अधिक नाथ, जगन अधिक नाथ, जग अधिक नाथ. संधी चालू केल्या बरं का आपण ॲपमध्ये, बॅच मध्ये संधी चालू केलेलं आहे आपण, ज्यांना वाटतं मला संधी जमत नाही तुम्ही बॅच मधलं लेक्चर पहा, संधी तुम्हाला डोक्यात घुसन, अशी घुसन की कायम स्वरूपी तुमच्या डोक्यात राहील, त्यामुळे तुमची कोणती आयुष्यातली संधी सुटणार नाही एवढी मी काळजी घेईल, बरोबर. त्यामुळे संधी हे चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे, ते जर प्रॉपर वे नाही केलं ना तर कायम स्वरूपी लक्षात राहतं. आणि आपण शिकवली संधी, आपण शिकवली संधी कधीच विसरत नाही. यस, माझं माझ्या विद्यार्थ्यावरती खूप प्रेम आहे त्यामुळे मी सगळ्यांना आय लव्ह यू म्हणतो, बिलकुल माझे विद्यार्थी सगळ्यांना, कारण तुम्ही आहोत म्हणून आम्ही आहोत, त्याच्यामुळे तुमच्यावर खूप जास्त प्रेम. बॅच लेक्चर दिसत नाही, बर ऍप घे बाळा आम्ही, ओके चलो. काय म्हणतोय, जगन्नाथ कसा बनलाय, जगन्नाथ कसा बनला माहिती तुम्हाला नाही माहिती, बघा जगत आदिकनाथ काय झालं, जगत आदिकनाथ, आणि जेव्हा तच्या समोर न आला तर काय होत असतो, तच्या ऐवजी न येत असतो, काय असतं, तच्या ऐवजी ऐवजी पण कोण येतो, नच येतो, मग न न याला म्हणायचं काय, जगन्नाथ. आणि एक लक्षात ठेवा, एक लक्षात ठेवा, अनुनासिक संधी आहे, कोणती आहे, अनुनासिक संधी आहे. तर बघा अनुनासिक संधी ओळखण्यासाठी दोन अनुनासिके एकत्र आले रे आले, एकत्र आल्यास, दोन अनुनासिके एकत्र आल्यास अनुनासिक संधी दिसते. ट्रिक्स ट्रिक्स, दोन अनुनासिके एकत्र आले की अनुनासिक संधी तयार होत असते. मग बघा सगळे उदाहरण चेक करून बघा, दोन अनुनासिके दिसणार तुम्हाला, 840 नाहीये, अरे बाबा टॅक्स द्यावा लागतो ना रे बाळा, काल तू ऍड पाहिली नाही का मोदीजींची, टॅक्स भरणं कळलं ना कंपल्सरी, आम्हाला टॅक्स भरावं लागतं, तुम्हाला भरावं लागतं, सगळ्यांना टॅक्स भरावं लागणार, कारण जो टॅक्स भरवतो तो राष्ट्र निर्माण करत असतो, सर जीएसटी पे करावं लागत असतो. जगत आदिकनाथ, जगन्नाथ, टॅक्स भरणारा हा राष्ट्र निर्मितीसाठी काय करत असतो, मदत करत असतो, म्हणून टॅक्स भरणं हे आपलं अंत काय आद्य कर्तव्य आहे, त्यामुळे तुम्ही टॅक्स पे करा, आम्ही पण टॅक्स पे करू 15 तारखेवर. आणि आज घेऊन टाका, आज उद्या घेऊन टाका, त्याच्यानंतर 1100 भरवलं, 1100 परत जीएसटी लागेल, मग ती 1500 पर्यंत जातात, त्याच्यापेक्षा यस टॅक्स भरू देश घडू. चला बॅच घेत नाही काही नाही, आणि घ्यायची घ्यायची, हे मोदी की गॅरंटी आहे. चला कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे, या वाक्यातील कळसुबाई हे काय आहे, भाववाचक नाम, धातुसाधित नाम, सामान्य नाम, विशेष नाम, सांगा बरं कळसुबाई काय आहे, आम्ही गेलतो बरं का कळसुबाईला, आम्ही सगळे कळसुबाईला जाऊन आलो होतो,
आम्हाला उंची मोजायची होती गाडेकर सरांना, भूगोलचं लेक्चर घेताना उंचीचा प्रॉब्लेम होता. बापू गायकवाड सरांनी आणि गाडेकर सरांनी मिळून तिथं उंची मोजली होती कळसुबाईची. त्यांनी खरंच आहे का 1646 मीटर? आम्ही प्रत्यक्षात गेलो, जास्त भरली. बाळा विचारलं काय कळसुबाई हे काय विचारलं? शिखर नाही विचारलं तुला. कळसुबाई हे डॅडॅश आहे. काय भाववाचक नाम आहे? धातुसंज्ञक नाम आहे. सामान्य नाम विशेष नाम आहे. काय आहे? अच्छा, तुझं गाव आहे का? आम्ही आलतो मग. काय आहे मग? कळसुबाई हे नाव सांगा मला. काय आहे? अरे बाळा हे नाव आहे ना, कोणाचं नाव आहे? हे विशेष नाम आहे, एका व्यक्तीचं नाव आहे. अरे चालत चालत गेल्यानंतर जास्त भरते. ती समुद्र सपाट्यापासून मोडली ती बरोबर भरते. बघा कळसुबाई शिखर असं आहे बरोबर, इथून जर मोजली ती बरोबर भरते, कारण ही समुद्र सपाटीपासून. आम्ही असं 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 गेलो, मग मोजली ती 5-6 किलोमीटर भरली ना बरोबर. समुद्र सपाटीपासून उंची बरोबर आहे 1646, पण आम्ही ही बरोबर आहे 1646, पण ही जरा जास्त आहे. ही जवळपास 5000 किलोमीटर काय ते 5 किलोमीटर भरली जवळपास. चिकट लोक येते सेशनला लाईक करत नाही, जाऊ द्या. चलो, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणार काय रूप शोधा. चांदोबा, चांदणी, चांदना, चंदना, चांदण्या. नाही आता नाही बदलणार आपण, आपण काय आपला विक्रम देणार नाहीये. दोन भूगोलाचे शिक्षक होते ना आपल्याकडे, जाऊ द्या म्हटलं कशाला आणखी. चला लवकर लवकर लाईकची संख्या वाढवा, इतरांपर्यंत शेअर करा आणि जॉईन करून घ्या. मित्रांनो बेस्ट ऑफ द बेस्ट देण्याचा प्रयत्न असणार आहे. तुमची वर्दी ही आमची जबाबदारी असणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करूच नका. खूप बेस्ट देणार आहोत. ओके, एक चांदणी अनेक चांदण्या. ह आठवलं तुम्हाला उमेरी चांदणी, खरंय तुमचं म्हणणं. एक चांदणी अनेक चांदण्या, चांदोबा येत नाही. पुढे झाले ना तोशिका, लाईव्ह बॅच सुरू झाली ना, आज ऍपवरती लेक्चर होतं ना. सत्य असत्य बुद्धीला स्मरून या शब्द समजण्यासाठी एक शब्द सुचवा. सत्सद्विवेक बुद्धी, स्मरण शक्ती, अर्ध सत्य बुद्धी सत्ता. छान प्रश्न आहे. सत्य असत्य व बुद्धीला स्मरून म्हणजे काय? लाईव्हचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्हाला ऍपवरती पण नोटिफिकेशन येतं, पण टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा मित्रांनो. टेलिग्राम म्हणजे कोणता? ऍपमध्ये टेलिग्राम नावाचं ऑप्शन दिसतं, त्यात जॉईन. ओके, चला काय म्हणतोय बघा. सत्य असत्य म्हणजे खरे आहे की खोटे आहे, आणि बुद्धीला स्मरून म्हणजे ही गोष्ट बुद्धीला स्मरून, मला पटते माझ्या बुद्धीला वाटतं हे खरंय आणि तेच आपण मानले, याला म्हणायचे सत्सद्विवेक बुद्धी. एखाद्या कॉम्प्लिकेटेड परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगितलं तू तुझ्या सत्सद्विवेक बुद्धीचा विचार करून निर्णय घे. सत्सद्विवेक बुद्धी म्हणजे काय? हे खरंय का हे खरंय की याच्या व्यतिरिक्त दुसरं काय असू शकतं का, याचा सर्वांगीण विचार करणे म्हणजे काय? सत्सद्विवेक बुद्धी. ओके, चला याला म्हणायचं सत्सद्विवेक बुद्धी. सत्य असत्य आणि बुद्धीला स्मरून सत्सद्विवेक बुद्धी. चला पुढे, खालीपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? पुस्तक, विहीर, चित्र, आड. पुस्तक, विहीर, चित्र, आड. काय विचारला? स्त्रीलिंगी विचारला. स्त्रीलिंगी लिंगावरती प्रश्न हमकास येणार तुम्हाला. ओके, यस, बघ ते पुस्तक, ती विहीर, ते चित्र, तो आड. काय विचारलं? स्त्रीलिंगी. काय विचारलं? स्त्रीलिंगी बरोबर. ते नपुंसकलिंगी, पुरलिंगी आणि ते स्त्रीलिंगी. साधा प्रश्न होता. पुढे, सिंहाचे ओरडणे खालीपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात? हंबरणे, किंचाळणे, डरकाळी, चिरकणे.
आड पाण्याचा असतो, पाणी शेंदण्यासाठी असतो तो आड असतो, पाणी असतं त्याच्यामध्ये. आड माहित नाही, आडातून पाणी आणलं नाही का तू कधी? सिंहाची काय असते? आंबरतो का? ललकारी, डरकाळी. काय असते? सिंहाची ही डरकाळी असते, गाय हंबरत असते, बरोबर आहे. आणि किंचाळत कोण असतो? माणूस किंचाळतो, अर्थ माणूस किंचाळतो, चिरकतो पण माणूस किंचाळतो ना. हा, मारायला लागत तुम्ही कोणाला ते का किंचाळायला सुरुवात करते, बरोबर. किंचाळतो तो, ओरडतो कसा पण, त्याला किंचाळणे म्हणतात. आणि कॉक्रोच वगैरे बघितल्यानंतर कोण किंचाळत? बरोबर. वाघाची पण डरकाळी असते, गर्जना आहे खरं तर, सिंहाची गर्जना असते वाघाची. यस. घोडा किंचाळतो, खिंचाळतो, खिंचाळणे खिंकाळणे म्हणतात, सॉरी खिंकाळणे, खिंकाळणे, खिंकाळणे घोड्याच असत. पुढे खालील वाक्यातील अद्रुकी शब्दाच्या विभक्तीचा प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनो हा पेपर 2 तासातच सोडवा. हा बोक्या बोक्या खरे. या विचारलंय काय रे? विभक्ती विचारली. आता बघा विद्यार्थ्यांनो, नो प्रत्यय लागला, जरी नसता लागला, आता स्वल्पविराम आहे. आणि स्वल्पविराम आहे याचा अर्थ काय? कोणाला तरी बोलवलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे आवाज दिलेला आहे. आलं? आवाज दिलेला आहे म्हणजे काय? संबोधन आहे. काय म्हणायचं? संबोधन म्हणायचं. संबोधन म्हणजे आवाज देणे, बोलावणे. पण कोणती विभक्ती आहे? संबोधन. आणि संबोधन या विभक्तीचं महत्वाचं वैशिष्ट्य की संबोधनला एक वचनात प्रत्यय नसतो, मात्र अनेक वचनात प्रत्यय असतो. बर ठीक आहे राजा. ओके हसीम, थँक्यू, टेक केअर, ऑल द बेस्ट, बाय बाय, सी यू. काळजी घे, लेप करून टाक, काय अडचण नाही. पुढील पर्यायातून पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे या अर्थाची योग्य म्हण सांगा. दाम करी काम, झाकली मूड, 1.25 लाखाची दिव्याखाली अंधार, 5 मुखी परमेश्वर. काय म्हणतो तो? जे पुष्कळ लोक बोलतात ते खरे असतं या अर्थाची म्हण कोणते? जे पुष्कळ लोक बोलतात ते खरे असते, खरंय का? खरं आहे ते. यालाच काय म्हणतो आपण? 5 मुखी परमेश्वर. 5 लोकांच्या मुखातून बोलला म्हणजे कोण बोलला? परमेश्वर बोलला, बरोबर. झाकली मूठ 1.25 लाखाची, आपणच आपल्या काय करणे? वाईट गोष्टी झाकून ठेवणे, आपणच आपले दोष लपविणे. दाम करीत काम, पैशाच्या बळावर काही केलं जाऊ शकतं. दिव्याखाली अंधार म्हणजे मोठ्या लोकांच्या जर बघितलं तर काहीतरी चुका असतात, तसं दिव्याखाली अंधार, थोरांच्या याच्या खाली काहीतरी चुका असतात, बरोबर. सर्वनाम म्हणजे काय? कसं कहते हे सर्वनाम? नामाचे गुण विशेषण सांगणारा शब्द, सृष्टीतील व्यक्ती वस्तू इत्यादीचा बोध करून देणारा शब्द, नामाऐवजी येणारा शब्द, कोणतीही क्रिया अथवा कृती दर्शवणारा विकारी शब्द. सर्वनाम कशाला सांगा बरं? कशाला म्हणतात सर्वनाम? सगळ्या व्याख्या बरं का? सगळ्या व्याख्या आहेत त्या सगळ्या परीक्षेला आल्या, सगळ्या प्रश्न आलेले, सगळ्यांनावरती प्रश्न आलेले. नामाचा गुण विशेष सांगणारा शब्द काय असतो? विशेषण असतो. कोण असतो? नामाचा गुण विशेषण सांगणारा म्हणजे नामाबद्दल माहिती देणारा शब्द काय असतो? गुण विशेषण सांगणारा शब्द विशेषण असतो. पुढे सृष्टीतील व्यक्ती वस्तू इत्यादीचा बोध करून देणारा शब्द म्हणजे जगातली दृश्य असो अदृश्य असो, बरोबर आहे, इंद्रियगम्य इंद्रियागम्य, बरोबर. कोणती गोष्ट असू दे तिला आपण एक नाव देतो, तिला आपण काय म्हणत असतो? नाम म्हणत असतो. सृष्टीतील व्यक्ती वस्तू इत्यादीचा बोध करून देणारा काय असतं? नाम असतं. त्यानंतर नामाऐवजी येणारा शब्द हा असतो सर्वनाम.
आणि सर्व नामांनाच आपण काय म्हणत असतो प्रतिनामे. क्या कहते इसे प्रतिनामे. त्यानंतर कोणतीही क्रिया अथवा कृती दर्शवणारा विकारी शब्द म्हणजे कोणतीही क्रिया किंवा कृती दर्शवणारा विकारी शब्द. विकारी शब्द असतो कोण असतो क्रिया दाखवतो ना त्याला क्रियापद म्हणतो. काय म्हणतो क्रिया दाखवणारा शब्द क्रियापद असतो. म्हणजे या सगळ्या व्याख्या आहे याच्यापैकी आपल्याला कशाला विचारलं सर्वनाम की नामाऐवजी येणारा शब्द. पुढे कावेरीला लाल फुल आवडते वाक्यातील विशेषण कोणते. लाल फुल कावेरीला आवडते. व्हेरी गुड. चला लवकर 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 जे नवीन असतील त्यांनी लवकर लाईक करा, जे जुने असतील त्यांनी शेअर करा, सबस्क्राईब करा. इतर मित्रांपर्यंत जाऊ द्या. बॅचेस चालू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे लवकर जॉईन व्हा आणि आपली वर्दी एकदा फिक्स करून टाका. यस, येथे फक्त पाहिजे दर्दी, त्यांनाच मिळते वर्दी, करू नका विनाकारण गर्दी. व्हेरी गुड. चलो काय म्हणतो तो विशेषण. विशेषणाचं काम आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणे. बघा फुल हे नाम आहे पण ही माहिती सांगते. लाल हा शब्द काय सांगतोय माहिती सांगतोय. बरोबर आहे. लाल शब्द काय माहिती सांगतो. लाल कशाबद्दल फुलाबद्दल. म्हणजे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं गुण विशेषण आहे. कोणतं आहे गुण विशेषण आहे. आणि गुण विशेषण ओळखायचं असेल तर बघा चव रंग आकार रूप स्वभाव आणि दर्जा इत्यादी गोष्टी असणारा शब्द असतो गुण विशेषण. काय असतो गुण विशेषण असतो. म्हणून काय असत लाल हे गुण विशेषण असेल. आईने बाळाला झोपिले या वाक्यातील झोपिले क्रियापदाला काय म्हटलं. प्रयोजक क्रियापद, शक्यार्थ क्रियापद, नामवाचक क्रियापद, सहाय्यक क्रियापद. व्हेरी गुड. चला पटापट पटापट पाहिजे उत्तर. असे पटपट पट आली पाहिजे. लक्षात ठेवा शक्य आणि प्रयोजक या दोघांमध्ये भरपूर लोकांना कन्फ्युजन होतं. प्रयोजक क्रियापदे आणि शक्य क्रियापदे. उदाहरण सांगतो तुम्हाला. आईला 2 मैल चालवते आणि आई बाळाला चालवते. आईला 2 मैल चालवते आणि आई बाळाला चालवते. दोन गोष्टी आहे. बघा चालणारी कोण आई. इथं करता स्वतः क्रिया करतोय. काय असत करता स्वतः क्रिया करतो. आणि जेव्हा करता स्वतः क्रिया करतो क्रिया करण्याची शक्यता सामर्थ्य जेव्हा कर्त्यामध्ये असतं त्याला म्हणायचं शक्य क्रियापद. आणि जेव्हा करता स्वतः क्रिया करत नसून ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेत असतो त्याला म्हणायचं प्रयोजक. मग आई बाळाला चालवते. आई स्वतः चालते करे नाही. चालण्याची क्रिया कोणाकडून करून घेते. दुसऱ्याकडून क्रिया करून घेते. दुसऱ्यांकडून क्रिया केली जाते. करता क्रिया करत नाही. काय तर करता क्रिया करत नाही ती क्रिया दुसऱ्याकडून करून घेतो त्याला म्हणायचं प्रयोजक. मग आता इथं बघा आईने बाळाला झोपविले. आई स्वतः झोपली का नाही. आईने बाळाला झोपविले. बरोबर आहे. म्हणजे ही क्रिया आईने बाळाकडून करून घेतली प्रयोजक आहे. काय प्रयोजक आहे. ओके. पुढील वाक्याचा काळ ओळखा. गणेश शाळेत जात होता. वा तेजस्वी मॅडम व्हेरी गुड. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ. पुढील वाक्याचा काळ. गणेश शाळेत जात होता.
भूतकाळ आहे बरोबर. भूता म्हणल्यानंतर भूतकाळ आहे, पण मला एक सांगा बरं, भूतकाळामधला पण कोणता प्रकार येतो? काय? धातूला त प्रत्यय लागला आणि नंतर काय आहे? होता, होती, होते. काय असणार आहे? क्रिया चालू आहे. अपूर्ण भूतकाळ असेल तो कोणता असेल? गणेश शाळेत जात होता, चालू आहे क्रिया. पुढे खालीलपैकी विशेष नाम ओळखा. खालीलपैकी विशेष नाम ओळखा. चतुराई, गोदावरी, सोने, राजे, रजवाडे. विशेष नाव ओळखे. विशेष कोणता? विशेष चतुराई. बघा, राई आई लागलं, हे काय असणार आहे? हे भाववाचक नाम असणार आहे. सोने हे सामान्य नाम आहे बरोबर. सामान्य मध्ये कोणतं असेल? पदार्थवाचक असेल. गोदावरी मात्र काय असणार आहे? हे व्यक्तिवाचक आहे, म्हणजे हे विशेष असेल. राजरजवाडे हे सामान्य नाम आहे. राजरजवाडे सगळ्यांसाठी वापरतो आपण. काय विचारलं? विशेष विचारलं. ऑप्शन नंबर दोन, विशेष विचारलं ना आपल्याला. चतुर या शब्दाचे भावचक नामकरण. चतुरश्र, चतुरपणे, चातुर्य, चतुर. व्हेरी गुड. यत्व पण पणागिरी वा ताई. बघा, यत्व पण पणागिरी वा ता आई असे प्रत्यय लावून काय होत असत? भाववाचक नाम तयार होत असते. इथे दिसत चातुर्य. चतुर्य, चातुर्य काय असणार आहे? भावचक नाम आहे. चातुर्य भावचक नाम आहे. पुढे बेंडूक, बेडूक सॉरी, या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा. बेडूक, बेडकी, बेडकीन यापैकी नाही. बेडूक, हु इज बेडूक? कोण आहे रे बेडूक? उभयचर प्राणी. कोण आहे बेडूक? हा उभयचर प्राणी आहे. क्या बात आहे, फार छान छान बेडक आली आपल्याकडे. फ्रॉग्स कशाला बेडूक म्हणताय तुम्हाला? नको रे बादशाह. बघा, बेडूक हा शब्द लक्षात ठेवा. बेडूक याच स्त्रीलिंग रूप बेडकी होतं. काय होत? बेडकी होत. जसं वानरच वानरी होत बरोबर. म्हणजे असे काय आहेत जे आपल्याला वाटतात तसं होत नाही. बेडकीन वाटतं आपल्याला, पण बेडकी होतं. वानरचं वानरीन वाटतं, पण वानर होत असतं. असे अपवाद लक्षात ठेवायचे असतात. असतात आपचा अपवाद लक्षात ठेवायचे असतात. काय असेल? काय? बेडूक, बेडकी. कवी या शब्दाचे अनेक वचन करा. महाकवी, राजकवी, कवयित्री, कवी. कहां से आते हैं ऐसे कवि? मोठे कवी, लहान कवी, शीघ्र कवी, अल्प कवी, शांत कवी, सौम्य कवी, उद्रेकी कवी. लय कवीचे लय प्रकार आहे बरं का. देर आज मेनी मेनीच कवीज बरोबर. कवी आपल्याकडे कमतरता नाहीये. आपल्याकडे कुठेही कविता सहजपणे सांगितल्या जाते बरोबर. मग मी काय म्हणतोय बघा, सगळ्यांचे उत्तर तीन येत. अरे बाळा, इथं तीन म्हणायचंच नाही, अनेक वचन म्हटलंय.
काय करार तुम्हाला, काय काय करू काय तुमचं मला सांगा. काय म्हणत तो कवी या शब्दाचे अनेक वचन विचारलंय, स्त्रीलिंगी रूप नाही विचारलंय. हाच तो प्रॉब्लेम आहे आपला. आम्ही पाहतो एक आणि उत्तर देतो एक, आणि सर मला आउट ऑफ नाही पडले, काऊन नाही पडले. बघ ना बाबा, अरे काय म्हणून राहिले ते. तो काय म्हणतो, तो अनेक वचन सांगा आणि तू म्हणतो स्त्रीलिंगी रूप सांगा. अनेक वचन कवीचं काय होतं, अरे कवी एकच आहे, कवी कवीच आहे, कवी. त्यानंतर दासी, तरुणी, युवती, देवी, शाळा, भाषा, उंदीर, तरुण, पेरू, गुरु, चेंडू, और कुछ. त्यांच्यात काहीच होत नाही, त्यांच्यात काहीच होत नाही. म्हणजे यांचं रूप तेच असतं, यांचं अनेक वचन होत नाही, त्यांचं एक वचन अनेक वचन दोघांसारखं असत, दोघांचं सेमच आहे. मग एवढे शब्द तिथे येतात, तिथंच आपला कवी पण येत असतो, गुरु पण येत असतो. गुरुवर लक्षात ठेवा, गुरु बाबा बदलत नाही, कवी बदलत नाही, कवीचं कवीच होतंय. हे त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे. आपण लगेच हा कवी कवयित्री, अरे विचारलं तर पाहिजे ना तुला, विचारलं पाहिजे ना आपल्याला कवी. नाही विचारताना कसं काय कवीचं कवयित्री करून टाकलं तुम्ही. चला काही गोंधळ घालीत बसते. पुढील पैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही, वाघ, गुरु, बारा, यमुना. सामान्य रूप होत नाही म्हणतो तो. ओके ओके ओके, बर. कोणाचं होतं ते तरी पाहू आपण पहिलं. बघा, वाघ, वाघाला, वाघाला मटण खाऊ घाला. हॅलो, वाघाला मटण खाऊ घाला. बघा, त्यानंतर यमुनेला पूर आला. बरोबर झालं का, यमुनाचा यमुना झालं, वाघचं वाघा झालं, बारा, बाराचा बाराला बाराशे नाही होत ना, बाराचा नाही होत. बॅच मधले लेक्चर चालू झाले. बॅच मधले लेक्चर चालू झाले. बघा आता गुरुला पण होत नाही, गुरुला, गुरुचा, गुरुने, याच पण होत नाही, याच पण होत नाही. मग दोन कशाला आले रे इथे, दोन आले ना तिथे. खर तर हे नाही यायला पाहिजे होत, तिथं वारा पाहिजे होत, तिथं वारा पाहिजे होत, वारा, वारा, वाऱ्याचा. बरोबर आहे, याला वारा पकडूयात आपण. वाऱ्याचा झालं का, वाराचं वाऱ्या, यमुनाचा यमुने, वाघचं वाघा, म्हणजे मग उत्तर येईल आपलं गुरु. काय ना, गुरु होजा शुरू. तो मधला पडला मग चुकून. चलो, खालीपैकी दर्शक सर्वनाम ओळखा, कोण आपण ते काय. दर्शक 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 दाखवणारे काय बोलते कल्पना, बोल बरं काय म्हणणं आहे, कशी बोलते कल्पनाची शैली चेक करू आपण. क्या बात है, क्या बात है, वा 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 वा. चला काय म्हणतो ते, हा ही हे,
आणि तो ती ते काय आहे दर्शक सर्वनाम आहे काय दर्शक सर्वनाम ओके कोण प्रश्नार्थ घेणार आहे त्यानंतर आपण सगळीकडे फिरतो नोट्स रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू आणि फ्री वीकली टेस्ट या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला सोबतच ज्यांना वाटतं मला ओनली रेकॉर्डेड घ्यायचं ओनली रेकॉर्डेड अवेलेबल आहे सगळं काही आलं रे बाबा सगळं काही ही पण 30 टक्के ऑफ 699 रुपयामध्ये उपलब्ध आहे त्यानंतर ट्रिकी ठोकळा आणि पोलीस भरती नावाचे पुस्तक आहे भार्गव सरांच्या अभ्यासातून प्रदीर्घ अभ्यासातून तयार झालेली बेस्ट पुस्तक आहे ही पुस्तकं तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे कारण एक्झाम ओरिएंटेड आहे पोलीस भरती ओरिएंटेड पुस्तक आहे एक्झाम जसं परीक्षेला येतं तसंच पेपरमध्ये दिलं असतं आणि पुस्तकात येतं तेच पेपरला येतं अशा पद्धतीने आहेत ते हे पुस्तकं सुद्धा तुम्हाला 50% ऑफमध्ये उपलब्ध आहे सोबत वन लाइनर नावाचं पुस्तक सामान्य ज्ञान आणि मराठी दोन विषयासाठी आहे तेही पुस्तक तुमच्यासाठी उपलब्ध आहे आणि आता तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम केलाय कालपासून आजपासून तुम्हाला पोलीस भरतीचे हे सगळे लाईव्ह लेक्चर ऍपमध्ये दिसणार आहे तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल ऍपमध्ये येऊन तुम्हाला हे लेक्चर बघता येईल ओके त्यामध्ये बुद्धिमत्ता 9:30 वाजता 10:30 वाजता GKGS आणि 1:30 वाजता मराठी असे लेक्चर चालू आहे ऍपवरती या ऍप डाउनलोड करा आणि सगळे लेक्चर सध्या बघा 2 दिवस फ्री लेक्चर तुमच्यासाठी ठेवले त्याच्यानंतर सगळे लेक्चर ऑफ होतील आणि बॅचमध्ये कंटिन्यू चालू होतील ओके आणखीन काही अडचण आहे तर खाली नंबर स्क्रोल होतो आपला 88 89 96 16 त्यावरती कॉल मेसेज करा डिटेल माहिती मिळवा ओके चलो भेटूया उद्या दुपारी 3 वाजता याच वेळेस तोपर्यंत थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सी यू जय हिंद